पूर्वीच्या काळी लोक जेवणात भाकरी खायचे, पण कालांतराने जशी जशी आपली लाईफस्टाईल बदलत गेली तसं भाकरीची जागा चपाती किंवा पोळीने घेतली. मोस्टली शहरांमध्ये लोक चपाती खायला लागले, पण आता शहरातले लोकसुद्धा दिवसातून एकदा तरी भाकरी खाणं प्रेफर करत आहेत, कारण चपातीपेक्षा भाकरी चांगल्या आरोग्यासाठी आणि वेट लॉससाठी उत्तम आहे असं म्हटलं जात आहे. आणि यामुळेच भाकरी चांगली की चपाती आणि दोन्हीमध्ये नेमकं काय खावं असं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे भाकरी खावी की चपाती हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. आता गहू जे असतात ना ते पित्तकारी असतात, त्यामुळे तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर भाकरी खाणं तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्याचसोबत चपातीमध्ये शुगर म्हणजेच साखरेचं प्रमाण जास्त असतं भाकरीच्या तुलनेत, त्यामुळे डायबिटीज म्हणजेच मधुमेह असणाऱ्यांना डॉक्टर भाकरी खाण्याचा सल्ला देतात. आता मोस्टली 3 प्रकारच्या भाकरी खाल्ल्या जातात, जसं की बाजरी, ज्वारी आणि नाचणी, राईट. बाजरीमध्ये ओमेगा 3 नावाचा घटक असतो, ज्यामुळे हार्टशी संबंधित आजार किंवा मग तर डायबिटीज असे आजार यामुळे दूर होतात. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराची प्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी पॉवर वाढते, ज्यामुळे आपली ओव्हरऑल हेल्थ खूप चांगली राहते. आणि ज्वारीची भाकरी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होण्याची शक्यता असते. ज्वारीची भाकरी कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करण्यामध्ये मदत करते. त्याचसोबत नाचणीच्या भाकरीबद्दल बोलायला गेलं तर नाचणीच्या भाकरीत ना कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात, रक्तप्रवाह म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं, त्यामुळे नाचणीची भाकरी तर आवर्जून खावी. आता वेट लॉसबद्दलसुद्धा जर आपण बोलायला गेलं तर भाकरीमध्ये प्रोटीन, कार्ब्स आणि फायबर अशा गोष्टी असल्यामुळे भाकरी हा एक चांगला पर्याय ठरतो वेट लॉससाठी. अर्थात चपातीमध्येसुद्धा ह्या गोष्टींचा समावेश असतो, पण भाकरी खाल्ल्याने ना लवकर पोट भरतं आणि आपल्याला लवकर भूक लागत नाही, कारण भाकरीमध्ये हाय फायबर असतं आणि पोटाला चांगला यामुळे आधार मिळतो. आणि म्हणूनच वेट लॉससाठी भाकरी खाण्याचा पर्याय उत्तम ठरतो. आणि यामध्ये सुद्धा ना तुम्ही जर नाचणीच्या भाकरीसोबत पालेभाज्या खाताय तर हे कॉम्बिनेशन हेल्थसाठी अगदी बेस्ट आहे. आता हल्ली काय व्हायला लागलंय ना की बाजारात बऱ्याचदा चपातीचं पीठ तयार मिळतं आणि हे पीठ प्रिझर्वेटिव्ह वापरून तयार करण्यात येतं, राईट. पण भाकरीबाबत असं होत नाही. भाकरीचं पीठ आपण मळून घेतलं की लगेचच भाकरी करावी लागते, अदरवाईज ते पीठ एकतर खराब होतंच, त्याचसोबत भाकरीची चवसुद्धा लागत नाही आणि भाकरी कडक पण होते. त्यामुळे भाकरी आपण लगेचच पीठ मळून फ्रेश बनवतो, राईट. त्यामुळे भाकरी खाल्ल्यावरती आपल्याला जास्त न्यूट्रियंट्स मिळतात आणि त्यामुळेच चपातीपेक्षा भाकरी हेल्दी आहे असं म्हटलं जातं. त्याचसोबत चपाती ही फक्त गव्हापासूनच तयार होते, पण भाकरी तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी या वेगवेगळ्या पिठांपासून आपण बनवतो आणि हे सर्व धान्याचे प्रकार आपल्या शरीरासाठी उत्तम आहेत. आणि या धान्यामध्ये ना गव्हापेक्षा जास्त फायबरसुद्धा असतं, तसंच पौष्टिक आहारासाठी आणि डाएटमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी ही सर्व धान्य उपयुक्त ठरतात. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर चपातीपेक्षा वजन कमी करण्यासाठी तुम्ही या धान्याच्या भाकरीचा समावेश करू शकता तुमच्या डाएटमध्ये. ऑल्सो तांदळाच्या भाकरीपेक्षाही ना बाजरी किंवा नाचणीची भाकरी जास्त इफेक्टिव्ह असते. आहारतज्ञसुद्धा मोस्टली वजन कमी करण्यासाठी नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. सो या सगळ्याचं तात्पर्य हेच आहे की चपाती अगदीच पौष्टिक नाही अशातला भाग नाही आहे. चपातीसुद्धा हेल्दी आहे, ती तुम्ही नक्कीच खाऊ शकता, पण चपातीपेक्षा ना हेल्दी राहण्यासाठी आणि वेट लॉससाठी भाकरी खाण्याचा पर्याय हा जास्त उत्तम ठरतो. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. चपाती आणि भाकरी या दोन्हीपैकी काय खावं याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळालं असेलच. तुम्ही काय खाणं प्रेफर करता, चपाती की भाकरी, हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. आय शॅल सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन कीप वॉचिंग लोकमत सखी.